रामायण रामायण घ्यु श्वास हानवा, रामायण रामायण घ्यु ध्यास हानवा, रामायण रामायण। शाम हाँ संजय जी सर, शाम चालू करते हैं। हाँ हाँ ओके। ग्रामायण ग्रामायण प्रतिष्ठानच्या वतीनं मी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। ग्रामायण प्रतिष्ठान जे आहे हे गावखेड्यांमध्ये जे काही उद्यमी आहेत किंवा शेतकरी आहेत, लघु उद्योजक आहेत, यांना बऱ्याच अडचणी ग्रामस्तरावर काम करताना येत असतात। तर यांचं एक दुवा म्हणून किंवा त्यांच्या अडचणी, कारण ग्रामायण हे स्वतः तिथे काही उद्योग करत नाही किंवा उपक्रम करत नाही, पण जे उपक्रम राबवणारे लोक आहेत त्यांना ज्या काही अडचणी येतात त्या अडचणींचं निराकरण कसं करता येईल, किंवा त्याचे पुढचा टप्पा जर प्रोडक्शन म्हणजे क्रॉप प्रोडक्शनपासून त्याच्यावर प्रोसेसिंग, प्रोसेसिंग नंतर मार्केटिंग, आणि हे करत असताना ज्या काही अडचणी त्यांना येतील त्याचं निराकरण कसं करता येईल, जेणेकरून गाव जर मजबूत झालं तर निश्चितपणे पूर्ण देशाची आर्थिक घटी सुद्धा मजबूत होऊ शकते। गाव हा पाया धरून ते मजबूत कसं करता येईल यासाठी ग्रामायण हे काम करत असतं। याच्यासाठी चर्चासत्र, मेळावे, प्रदर्शनं, आणि आता हे कोरोना आल्यापासून हे ऑनलाईन जे काही विषय आहेत ते आपण इथे घेतो आहोत। आणि विवेकानंद सार्ध सतीच्या निमित्ताने हाही एक त्याच्यातला एक मोठा भाग आहे, आणि हा भाग आपण अधिक चांगल्या रीतीनं कसं करता येईल जेणेकरून गाव बळकट होईल आणि त्यांना जास्तीत जास्त फायदा कसा पोहोचवता येईल या दृष्टीनं ग्रामायण इथं काम करत आहे। आजचा विषय जो आहे ग्रामायण भूमी सुपोषण जनजागरण अभियान हा एक टायटल आहे, आणि त्याच्यामध्ये कृषीची दशा आणि परिवर्तनाची दिशा हा आजचा आपला मुख्य टॉपिक आहे। आणि आजच्या कार्यक्रमाला मार्गदर्शक आणि वक्ते म्हणून लाभलेले डॉक्टर शरद अमृतरावजी निंबाळकर, माजी कुलगुरू पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, हे आपल्याला लाभलेले आहेत। मी त्यांचं स्वागत करतो। सर नमस्कार। नमस्कार। सर सरांचा आम्ही आधी अल्प परिचय करून देतो। त्यांचं कृषी क्षेत्रातलं योगदान हे फार मोठं आहे। ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञ आणि संत साहित्याचे फार मोठे अभ्यासक ते आहेत। त्यांनी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा कुलगुरू पदही भूषवलेला आहे। कृषी शिक्षणाची गंगा विदर्भात आणणारे अशीही त्यांची ख्याती आहे। कृषी शिक्षण, जैवतंत्रज्ञान, अन्न तंत्रज्ञान, उद्यानविद्या, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय याची त्यांनी स्थापना केलेली आहे। नक्षलग्रस्त भागातील गडचिरोली जिल्ह्यात कृषी महाविद्यालय स्थापना त्यांचा अतिशय मोठा वाटा आहे, आणि त्याला मंजुरी सुद्धा त्यांनी मिळवली। नागपूर येथील सातपुडा जैवविविधता वनस्पती उद्यान राज्यातील प्रथम, देशातील 13वे आणि जगातील 1568वे मान्यताप्राप्त वनस्पती उद्यान म्हणून त्याला मान्यता मिळवलेली आहे। फुटाळा तलावाच्या नजदीक त्याचं विस्तारीकरण आणि सौंदर्यीकरणामध्ये सुद्धा त्यांचा मोलाचा वाटा आहे। त्यांनी अनेक पुस्तकं आणि लिहिलेली आहेत, त्याच्यात शास्त्रीय लेख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक नियतकालिकांमधून प्रसिद्ध झालेले आहेत। कृषी विषयावरील त्यांची 10 पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत। वर्तमानपत्रातून विपुल त्यांचं लिखाण आहे। आकाशवाणी, दूरदर्शन व इतर वाहिन्यांवरून शेतकरी नीती निर्धारक यांच्याशी ते नेहमी संपर्कात असतात। शाश्वत शेतीतील त्यांचं योगदान हे सुद्धा अतिशय मोठं आहे, आणि शाश्वत शेती हा मोठा गहन विषय आहे की इतके वर्षापासून प्रयत्न आपण करतो आहे पण शेती अजून शाश्वत झालेली नाही आहे। बाकी सगळं शाश्वत होत आहे पण शेती होत नाही आहे। त्याच्यामध्ये त्यांचा विदर्भातील कोरडवाहू पीक पद्धतीतील शाश्वत शेती विकासासाठी जवळपास 31 अधिक उत्पन्न देणाऱ्या जातींची निर्मिती, अनुषंगिक 2
आपलं नाही अडकलं. हा त्यांचा आवाज नाही. हा आता आपल्याला डॉक्टरांचा परिचय. हॅलो आमचे मित्र. हा हा करून दे. आलंय परत कनेक्ट झालंय. शेतकरी दिलासा अभियान राबवून विदर्भातील शेतकऱ्यांना आत्महत्यांपासून परावृत्त करण्यास त्यांचं खूप मोठं योगदान आहे. विदर्भातील 550 शेतकरी मेळावे, सभा, चर्चासत्रे व प्रदर्शने यांचा याचा त्यात समावेश आहे. त्यांना अनेक पुरस्कार आणि मानसन्मान मिळालेले आहेत. त्यातले प्रमुख असं VKS अवॉर्ड 1992, डॉक्टर RP श्रीवास्तव गोल्ड मेडल इंटरनॅशनल अवॉर्ड, RVSI विजिनरी ॲग्रिकल्चरिस्ट अवॉर्ड, विदर्भरत्न पुरस्कार 2014, कृषीभूषण पुरस्कार 2016, समाजभूषण पुरस्कार 2018 आणि लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड बाय इंडियन सोसायटी ऑफ सिट्रिकल्चर. देश आणि आंतरराष्ट्रीय शास्त्रीय मेळाव्यात त्यांचा सहभाग आहे. राष्ट्रीय पुरस्कार आणि सन्मानाचे ते मानकरी आहेत. अनेक शास्त्रीय समित्या, निवड समित्या, तांत्रिक समित्या व त्यांच्या नेमणुका, त्यापैकी त्यांच्या खालील पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कृषी व कृषी उद्योगा संबंधित संस्थांचे त्यांचं सभासदत्व आणि अध्यक्षपद त्यांनी भूषवलेलं आहे. केंद्रीय संत्रावर्गीय संशोधन संस्थेचे संशोधन सल्लागार समितीचं अध्यक्षपद सुद्धा त्यांनी भूषवलेलं आहे. भारत सरकारच्या भारतीय कृषी अनुसंधान परिषदेअंतर्गत स्थापित केंद्रीय कापूस समितीचे अध्यक्षपद देशातील मागील 5 म्हणजे 2013 ते 2018 वर्षाच्या संशोधन व तत्सम कार्याचा आढावा आणि देशातील कापूस संदर्भातील पुढील 5 2018 ते 2023 वर्षासाठी त्यांचं दिशादर्शन सुरू आहे. यांचा फार मोठा वाटा पंतप्रधान पॅकेज जेव्हा आत्महत्या झाल्या होत्या आपल्या इकडे विदर्भातील याच्या कापूस पट्ट्यात, त्याच्यात पंतप्रधान पॅकेजमध्ये त्यांनी ज्या योजना आदर्श मिश्रा समितीसमोर मांडल्या त्या समितीचे ते सदस्य होते आणि त्यांच्या अहवालानंतर विदर्भातील 6 जिल्ह्यात 3,775 कोटीचे पॅकेज मंजुरीत त्यांचं फार मोठं योगदान आहे. विदर्भासाठी द्राक्ष पट्ट्याचा सहभाग, विदर्भातील पिकाच्या बदल पद्धतीत बुलढाणा भागासाठी द्राक्षपट्टा निर्मिती वाटा, अमडापूर मेहकर या भागात नवतंत्रज्ञानासह द्राक्ष विकासासाठी शेतकरी आजही त्यांची कृतज्ञता व्यक्त करताना दिसतात. देश विदेशातील शेती अभ्यास त्यांनी केलेला आहे. त्यानिमित्ताने त्यांनी अमेरिका, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, चायना, मलेशिया, सिंगापूर, इंग्लंड, फ्रान्स, इटली, जर्मनी, ऑस्ट्रिया इत्यादी देशांचा त्यांचा दौरा त्यांनी केलेला आहे. त्यांचं महत्त्वाचं मोटो आहे शेती, शेतकरी, ग्रामीण विकास, कृषी, औद्योगिक खेडे समूह, शाश्वत शेती, सेंद्रिय शेती, व्यावसायिक शेती, सिंचन, पाणलोट विकास हाच त्यांचा ध्यास आहे. त्यातच जीवनाची कला, साहित्य, त्यांचा आविष्कार आणि सुखद आस्वाद घेऊन त्यांचं एक मोटो आहे काट्याकुट्याचा तुडवीत रस्ता, गावाकडं चल माझ्या दोस्ता हीच त्यांची थीम आहे. तर हा एवढा अल्प थोडक्यात मी परिचय त्यांचा करून दिलेला आहे. तर मी या पुढील कार्यक्रमाच्या सूत्रसंचलनासाठी श्री संजयजी सराफ यांना मी सूत्र हस्तांतरित करतो. आमचे मित्र श्याम घारपुरे यांनी डॉक्टरांचा परिचय करून दिला, ग्रामायण संस्थेचा पण परिचय करून दिला आणि 2017 ग्रामायणचा जे सगळ्यात मोठं पहिलं प्रदर्शन झालं या प्रदर्शनाचं भूमिपूजन डॉक्टर निंबाळकरांनी केलं आणि अतिशय मोठा प्रतिसाद त्या प्रदर्शनाला मिळाला. त्या प्रदर्शनात आमचे मित्र श्याम सुद्धा होते आणि युवकांशी शेतीविषयक जी चर्चा झाली त्याच्यामध्ये आम्ही दोघेही एका वेळी मंचावर होतो. म्हणजे एका अर्थाने 2017 ही जी 3 टीम दिसते आहे तुम्हाला ही 2017 एकत्र काम करते आहे. डॉक्टरांचा परिचय करताना त्यांनी कीर्तनकार आणि सायंटिस्ट हे दोन टोकं कसे जोडल्या जातात या गोष्टीचा हे केला. आपल्या देशातच ते एक वैशिष्ट्य आहे.
भारत हा जसा प्राचीन देश आहे तसाच सर्वात प्राचीन कृषी परंपरा असलेला देश आहे. जगात सर्वात मोठा शाकाहारी समूह या भूमीवर नांदतो. सुश्रुताने जसे शल्यचिकित्सेकरता मनुष्याच्या शरीराचा विचार करून साधने तयार केलीत तसेच कुदळ पावडे विळा खुरपे पेरणी यंत्र नांगर अशी मोठ्या प्रमाणामध्ये शेती करता अवजार बनवण्याचा आपला इतिहास आहे. इंग्रज पूर्व एक प्राचीन सभ्यता असलेल्या या देशामध्ये इंग्रजांच्या साम्राज्याच्या काळामध्ये काही बदलते व स्वातंत्र्य प्राप्तीनंतरच्या प्राधान्यक्रमामध्ये शेतीला उपेक्षित ठेवण्याकडे शासन प्रशासन आणि समाज या तिघांचाही कल होता. पण आत्ता आलेल्या महामारीने आपल्याला या सगळ्या गोष्टीचा पुनर्विचार करण्याकरता भाग पाडलेले आहे आणि फक्त आपल्या देशाला नव्हे तर संपूर्ण जगाला मानवाला त्याचा प्राधान्यक्रम नव्याने ठरवता येतो का असा प्रश्न करोनाने आपल्या समोर निर्माण केलेला आहे. आणि या प्रश्नाच्या पार्श्वभूमीवर ग्रामायणने असा विचार केला की या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण एक ज्ञान जागरणाची मोहीम चालवली पाहिजे आणि त्या मोहिमेच्या अंतर्गत 1 ते 15 जून या काळामध्ये 9 सत्रांचं आयोजन या अभियानाच्या निमित्ताने ग्रामायणने केलेलं आहे. या सर्व सत्रांमध्ये जसं आज बीज भाषण हे डॉक्टर निंबाळकरांनी करावं असं आपण त्यांना म्हटलेलं आहे कारण यांनी उचललेल्या प्रश्नांवर आधारितच पुढचे सगळे तांत्रिक विषय 7 ते 8 विषय हे या विषयावर येणार आहे. आणि या सत्राचा समारोप म्हणजे या जागरण अभियानाचा समारोप किसान संघाचे संघटन मंत्री म्हणजे एका अर्थाने किसानांचे प्रतिनिधी हे ते एका वैज्ञानिकांनी त्याचं उद्घाटन करावं आणि एका किसान संघाच्या प्रतिनिधींनी त्याचा समारोप करावा असं आयोजन या सगळ्या काळामध्ये केलेलं आहे. मधल्या काळामध्ये बरीच मान्यवर मंडळी या मंचावर येणार आहे. नैसर्गिक शेतीतली पण मंडळी येणार आहे, तांत्रिक मंडळी पण येणार आहे. संपूर्ण विषयामध्ये जसं शेतीविषयक आहे तसं पशुपालनाचा विषय आपण घेतो आहे, जलव्यवस्थापनाचा विषय आपण घेतो आहे, विषारी द्रव्यमुक्त शेतीचा विषय आपण घेतो आहे, जैविक खताचा विषय या सगळ्या ह्याच्यात येणार आहे. आणि असे डॉक्टरांनी ज्या अभियानाचं उद्घाटन आज डॉक्टर करून राहिले त्याचा समारोप 13 जूनला होणार आहे. आणि या सगळ्या विषयामधून कास्तकाराला गावाला एक नवी विकासाची दिशा प्राप्त व्हावी. शहरातल्या माणसांनी जर आपला प्राधान्यक्रम नीट केला, मी एकदा वंदना शिवांना ऐकत होतो, त्यांनी विचारलं आम्ही तर शहरात राहतो आम्ही काय करू खेड्याकरता, तर वंदना शिवांनी त्यांना सांगितलं तुम्ही फक्त तुमचं खाद्य बदला, तुम्ही जे खाताय ते अधिक पाणी आणि अधिक प्रदूषण करणाऱ्या गोष्टी आहे, या गोष्टी जर तुम्ही बदलल्या तर पाण्याची पण बचत होईल आणि हे होईल. म्हणजे शहरात राहून सुद्धा माणूस शेती आणि पर्यावरणाकरता कसं काम करू शकतो हा वंदना शिवांच्या याच्यामध्ये उल्लेख आला होता. तर म्हणून ग्रामायण ही या शब्दामध्ये जरी ग्राम असलं तरी शहर आणि ग्राम असं समाजाला न वाटता परस्पर पूरक व्यवस्था उभ्या करण्याचं काम ग्रामायण करतं आणि त्याच अनुषंगाने ग्रामायणने ह्या अभियानाची योजना केलेली आहे. या अभियानाचं पहिलं सत्र, या ज्ञानसत्रातलं पहिलं पुष्प डॉक्टर निंबाळकरांनी सुरू करावं आणि त्यानंतर काही प्रश्न त्यांना आम्ही ग्रामायण म्हणून विचारू, काही प्रश्न ऐकणारा वर्ग सुद्धा त्यांना विचारू शकेल. तर अशा पद्धतीने साधारणतः 45-50 मिनिटाचा आपला हा कार्यक्रम याच्या पुढचा हा चालेल. मी डॉक्टरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या बीज भाषणाला प्रारंभ करावा. संजयजी सराफ आणि श्यामराव दोघांनी आपण प्रस्तावना दिली आणि भाषणाची सुरुवात सुद्धा मी त्या विषयाच्या अनुषंगानेच करतो आहे. आता मगाच बोलताना सांगितलं की ग्राम आणि शहर खऱ्या अर्थाने हे ग्रामायण जरी नाव असलं तरी ग्रामायणाचा संदर्भ हा काही, कारण याचा अर्थ असा आहे
खेडे शहराचे जनक शहर भोगते खेडे उत्पादक मुळावे खेड्याकडे लोक ऐसी योजना करावी। याचा अर्थ असा की हे जे खेडे आणि शहर हे सगळं एकच आहे आणि त्याच्यामुळे शहर असो की खेडे असो सगळ्यांना अन्नाची गरज आहे आणि अन्न हे कृषीपासूनच निर्माण होते, या वसुंधरेपासूनच निर्माण होते आणि त्याच्यामुळे इथे शहर आणि खेडे हाही काही फारसा मोठा भाग नाही। त्यामुळे ग्रामायणाने ही जी आता एक विशिष्ट प्रकारचं जे जनजागरण या ग्रामायण भूमी सुपोषण जनजागरण अभियान हे जे आणि त्याच्यामध्ये आज जे कृषीची दशा आणि परिवर्तनाची दिशा हा या विषयाला अनुषंगून 1 ते 13 जून पर्यंत हे जे अभियान चालवलंय, मला वाटतं की या अभियानाला खरंच फार मोठं महत्व आहे। याला किती कसा रिस्पॉन्स मिळेल, किती लोक याला पाहतील हा भाग वेगळा आहे, परंतु आजची परिस्थिती मात्र या कृषीच्या संदर्भातला विचार करण्यासारखी परिस्थिती निर्माण, याचं कारण असं आहे की खूप मोठे धोके शेतीमध्ये निर्माण झालेले आहेत, खूप मोठे धोके निर्माण झालेले आहेत। म्हणजे आता स्वातंत्र्य पूर्वीचा काळ जर आपण घेतला तर त्याच्यामध्ये त्र्यंबक नारायण आत्रे म्हणून त्यांची 1915 ची एक कादंबरी आहे गावगाडा, ती वाचल्यानंतर वास्तविकपणे आजची परिस्थिती आणि 1915 ची परिस्थिती ही काही फारशी वेगळी असं मला वाटत नाही। कारण विदर्भ साहित्य संघाच्या संदर्भात त्याची शताब्दी त्यांनी समारोह घेतला आणि त्याच्यामध्ये आत्रेंच्या पुस्तकाचा म्हणजे या आत्रेंनी जे पुस्तक लिहिलं त्या 1915 मध्ये ते ऑफिसर होते कृषी खात्यामध्ये, तर त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाची परिस्थिती शेतीची परिस्थिती आणि आजच्या संदर्भामध्ये म्हणजे कसं की त्यावेळेचे दोन त्या पुस्तकातले वाक्य मला खूप चांगले आठवतात। म्हणजे त्याच्यामध्ये एकच असं लिहिलं होतं की बघ कुणबी का बेटा पिटा उतना मीठा, ही एक दशा, म्हणजे जो कुणबीचा पोरगा आहे त्याला जितका त्रास जितका छळाल तितका तो तुम्हाला समाजाला गोडवा वाटतो, हा एक वस्तुस्थिती। आणि दुसरं एक वाक्य मला खूप स्पर्शून गेलं, ते म्हणजे असं की एक बळी आणि लाख छळी, हे दोन वाक्य मला 1915 केशव नारायण आत्रेंच्या पुस्तकातले गावगाडा या पुस्तकात त्याच्यातली जी परिस्थिती आहे ती आजची परिस्थिती जे पाहतोय आपण त्याच्यामध्ये खूप असा आर्थिक दृष्ट्या फरक पडलेला आहे। भरपूर वास्तविकपणे कालांतराने किंवा कालानुसार बदल झालेले आहेत, परंतु जी वस्तुस्थिती आहे ती खूपशी बदलली असं मला फारसं वाटत नाही। याचं कारण असं आहे आर्थिक परिस्थिती बदलली नाही, कृषीच्या संदर्भामध्ये ही जी जमीन आहे ही तेवढीच आहे आणि या जमिनीच्या संदर्भामध्ये त्या शेतकऱ्यांनी शेती करत 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 आजपर्यंत ही जी मजल मारलेली आहे आणि स्वातंत्र्य काळाच्या नंतर सुद्धा म्हणजे 52 दशलक्ष अन्नधान्य हा देश निर्माण करत होता, म्हणजे स्वातंत्र्याच्या 1952 जे आकडे आहेत या 1952 आकड्यामध्ये आपल्याला स्पष्ट आठवेल की बावन दशलक्ष अन्नधान्य आपण निर्माण करत होतो। म्हणजे याचा सांगण्याचा उद्देश असा आहे की शेती हे सातत्यानं हा विषय समाजाने किंवा राज्यकर्त्यांनी खूप मोठ्या प्राथम्याने घेतलेला नाही, हे मला त्याच्यामध्ये सांगायचं आहे की इतर गोष्टी जशा घेतल्यात त्या पद्धतीने शेतीच्या संदर्भामध्ये ज्या पद्धतीने समोर जायला पाहिजे होतं देशानेच नव्हे तर जगाने सुद्धा, म्हणजे आता जग हे देशाचे प्रॉब्लेम राहिलेले नाहीत, प्रश्न राहिलेले नाहीत, हे जगाचे प्रॉब्लेम झालेले आहेत। कारण की या संदर्भामध्ये आता परवाच्या संदर्भातला मी विषय घेतोय की त्याच्यामध्ये आज जेव्हा 52 दशलक्ष अन्नधान्य आपण निर्माण करत होतो तेव्हा खऱ्या अर्थाने माझ्यासारखा माणूस मी जेव्हा लहान होतो इंगणघाटला तेव्हा मी सुद्धा अन्नधान्या कंट्रोलच्या धान्यात म्हणजे पीडीएफ ज्याला म्हणतो आपण पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीमची जी काही दुकानं होती त्याच्यामध्ये मी सुद्धा खऱ्या अर्थाने सामील होऊन त्याच्यामध्ये म्हणजे ज्याला तांदूळ असेल गहू असेल साखर असेल मी घेत होतो आणि दिवाळीचा सण साजरा माझ्या पिढीच्या लोकांनी हे भोगलेलं आहे। आज मात्र खऱ्या अर्थाने आज 305 दशलक्ष अन्नधान्यावरती आपण जाऊन पोहोचलेलो आहे, ही वस्तुस्थिती आहे। म्हणजे आज 52 दशलक्षापासून परंतु त्यावेळेची परिस्थिती ही 36 कोटी लोकसंख्या होती आणि आताची लोकसंख्या 130-131 कोटी पर्यंत पोहोचलेली आहे आणि पुन्हा धोक्याची घंटा इथे थांबत नाही। म्हणजे एवढं अन्नधान्य निर्माण करूनही
खऱ्या अर्थानं कुपोषित 17% या ठिकाणी बालक या देशाचे कुपोषित आहेत. 37% खऱ्या अर्थाने आज त्या मुलांची खऱ्या अर्थाने वाढ होत नाही. हायपोप्रोटेमियानी ग्रस्त असलेली बालक आणि तरुण मुलं मुली विशेषतः मुली या आपल्या भारतामध्ये ही वस्तुस्थिती आहे. तसंच या परिस्थितीचा परिपाक म्हणजे 4 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्याही केलेल्या आहे. म्हणजे कृषीच्या संदर्भामध्ये प्रदूषण असेल, बाकी सगळ्या गोष्टी असतील, पण या संदर्भातल्या ह्या ज्या सामाजिक आणि आर्थिक बदल आहेत हे सुद्धा मोठ्या परिस्थितीमध्ये या देशाच्या आणि ही वाढती राहणार आहे. जमीन तेवढीच आहे. म्हणून यामध्ये आता प्राथम्याने या कृषीची दशा जी आहे ही आर्थिक दशा. आणि म्हणून आता जे ग्रामायणाचं जे वाक्य आहे ते मला सातत्याने, इथे गाव सुधारला पाहिजे. म्हणजे या हा देश हा 7 लाख खेड्यांचा देश आहे, 1700 शहरांचा नाही. आणि हा महाराष्ट्र विशेषतः हा 35,000 खेड्यांचा देश आहे. आणि हा विदर्भ हा 15,000 खेड्यांचा देश आहे. ही जर अशी धारणा आपण करत गेली तर मग त्या ठिकाणी तुम्ही जे ग्रामीणाचं जे वाक्य आहे की गाव सुधारलं पाहिजे, म्हणजे याचं अयन झालं पाहिजे. रामायण म्हणजे रामानी केलेल्या कृती, उत्तरायण दक्षिणायण म्हणजे ही जी गती आहे ती ही या गावाला गती मिळाली पाहिजे. म्हणजे गाव हा खऱ्या अर्थाने विकासाचा मुख्य गाभा असला पाहिजे. म्हणजे गावाचा विकास म्हणजे खऱ्या अर्थाने देशाचा विकास ठरणार आहे. वरून कुठून विकास येणार नाही, तर खरा विकास हा गावाचा. म्हणून म्हणतात राष्ट्रसंतांचं चिंतन या बाबतीमध्ये मला आता वाटतं संजय सराफांनी वाचला असावं, कारण त्यांना ही जे योजना ग्रामायणाची आली तिथून गाव हा देशाचा नकाशा. सुंदर चिंतन आहे. गाव हा देशाचा नकाशा, गाव ही देशाची परीक्षा. गाव हा देशाचा नकाशा, गाव ही देशाची परीक्षा. गाव भंगता आवत असा देशा माझी, केवढं मोठं चिंतन आहे. म्हणजे गाव जर आणि आताच्या परिस्थितीमध्ये म्हणजे या संपूर्ण राजेशाहीमध्ये गावाचं दारिद्र्य होतच. म्हणजे खूप जुन्या काळी जी काही एक सुबत्ता होती जे कृषीची जी खऱ्या अर्थाने जे बीजाचं जे रोपण बायांनी केलं आणि शेती संस्कृती आली, या संस्कृतीमधून सुरुवातीचा काळ खूप चांगला गेला. पण शेतकऱ्यांचं शोषण हा जो भाग आहे, शेतकऱ्याचं शोषण म्हणजे खऱ्या अर्थानं अन्न उत्पन्न खूप झालं परंतु त्याचं आर्थिक शोषण हा एक भाग. दुसरा भाग असा की ज्या शेतीपासून आपण खऱ्या अर्थाने अन्नधान्य काढतो ती मात्र आता दिवसेंदिवस 305 दशलक्ष अन्नधान्य टन आपण जेव्हा निर्माण करतो तेव्हा ती जमीन आणि शेतकऱ्याची संपत्ती जमीन आहे. म्हणजे उद्या शेतकऱ्यांचीच नाही तर पूर्ण देशाची संपत्ती ही वसुंधरा आहे. खऱ्या अर्थाने ही वसुंधरा आहे. ही सगळं वसुंधरा धारण करणारी आहे, जीव प्राण्याला धारण करणारी आहे, पोषण करणारी आहे. आणि ही जी वसुंधरा आहे या वसुंधऱ्यावर कृषी टिकलेली आहे, शेती टिकलेली आहे, उत्पादन टिकलेलं आहे. आणि इथे एवढी मोठी जी आज 7 अब्ज जी जगाची लोकसंख्या होते किंवा इव्हन आपल्या भारताची लोकसंख्या, आता एवढ्यानी समाधान मानण्यासारखी खूप गोष्ट नाही आहे. म्हणजे 305 दशलक्ष अन्नधान्य निर्माण या वर्षी जरी झालं असेल तरी खऱ्या अर्थाने 2050 मध्ये आम्हाला 450 दशलक्ष टन अन्नधान्याची गरज आहे. ही वाढत्या लोकसंख्येचा जो दर आहे हा दर जर लक्षात घेतला तर एवढी मोठी जी लोकसंख्या होणारी आहे, या लोकसंख्येला म्हणजे आजच लोकसंख्या 131 आहे, तर ही 2050 खूप दूर नाही, तर त्यामध्ये जी होणारी लोकसंख्या जी आहे आपण जगामधले पहिले लोकसंख्येमध्ये राहणार आहोत. चायनाला आपण मागे टाकून पहिला नंबर आपण लोकसंख्येमध्ये घेणार आहोत असं बाकी तज्ञांचं आहे. आणि एवढ्या मोठ्या लोकसंख्येला म्हणजे आजच खऱ्या अर्थाने 450 ग्राम अन्नधान्य एक माणसाला लागतं आपण पुरवतो,
म्हणून आज आपल्या संदर्भामध्ये 305 दशलक्ष अन्नधान्य आपण खूप उत्पन्न केलं ही टिमकी आपण मारतो, म्हणजे अर्थात मारणं आवश्यक आहे. 52 पासून 305 पर्यंत आलो, याला प्रयास लागले, याला सगळ्यांचा सहयोग लाभला. परंतु ही वस्तुस्थिती याच्याही पुढे अशी आहे की 305 असूनही आज देर इज नो फ्रीडम फ्रॉम हंगर, म्हणजे आजही भुकेपासून मुक्ती नाहीये. आज खऱ्या अर्थाने विचार जर केला तर आजही 107 देशांचा मागच्या 2020 मध्ये आलेला हा जो जागतिक कुपोषण किंवा यामध्ये जे देशांची प्रगती कशी असते ते जर दिलेलं आहे तर त्याच्यात 107 देशांपैकी 94 क्रमांकावर भारत आहे. आहोत कुठे आपण? म्हणजे जो अंक आहे या ठिकाणी कुपोषणाचा अंक असा आहे किंवा डेव्हलपमेंट जागतिक निर्देशांक जो आहे तो जागतिक निर्देशांकामध्ये म्हणजे आपल्यापेक्षा बांगलादेश असेल किंवा पाकिस्तानच्या संदर्भातला भाग असेल तेही खालीच आहेत, पण खाली असलेले ते आपल्या थोडेसे वर आहेत, म्हणजे 80, 85, 84 मध्ये आहेत. लंकेसारखा देश हा 74 वगैरे पर्यंत, नेपाळ पर्यंत 74, म्हणजे आपण अजून किती खाली आहोत. हा भाग हा सर्वच्या सांगण्याचा उद्देश एवढा आहे की हे सगळं माणसाचं जीवन जे आहे या सर्व गोष्टीला तुम्हाला म्हणजे हायपोप्रोटीमियानी ग्रस्त असलेली बालक म्हणजे प्रोटीन न, म्हणजे आता तुम्हाला अन्नधान्य भाजी भाकरीची सोय झाली म्हणजे आहाराची सोय झाली, सकस अन्नधान्याचा जो भाग आहे न्यूट्रिशनल सेक्युरिटी फूड सेक्युरिटी हा एक भाग आहे आणि न्यूट्रिशनल सेक्युरिटी हा सुद्धा एक दुसरा भाग आहे. म्हणजे सकस राष्ट्र निर्माण जर करायचं असेल तर तुम्हाला सकस त्या चांगल्या रीतीने सक्षम अशी पिढी सुद्धा निर्माण करावी लागेल. 5 ते 10% लोकांचा विकास होऊन जमणार नाही. म्हणजे आज खरी परिस्थिती 90% संसाधनं हे 10% लोकांच्यासाठी आपण वापरतो आणि 90% लोकांसाठी 10% संसाधनं वापरतो. या जो विरोधाभास आहे या विरोधाभासाचा बळी हा भारताची कृषी आणि इथला असणारा शेती हा खऱ्या अर्थाने त्याच्यामध्ये जोडला गेलेला आहे. म्हणून याच्या जर दिशा जर परिवर्तन जर करायचं असेल ही कृषीची दशा जर तर कुठेतरी आमूलाग्र बदल केला पाहिजे. कारण ही जी आता आहे जसा त्याच्यामध्ये अनेक भाषणं येणार आहेत, सॉइल फर्टिलिटी येणार आहे. आता हा सॉइल फर्टिलिटी म्हणजे या जगाचा म्हणजे खऱ्या अर्थाने अन्नधान्य निर्माण करण्याच्या संदर्भातला मुख्य पाया आहे. म्हणजे आज अशा पद्धतीने म्हणजे ही जी कृषीची दशा किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला प्रोडक्शन हे कोण देतं, ही माती ही वसुंधरा देते. वसुंधरेला केवढा मोठा मान दिला होता आमच्या पूर्वजांनी बघा. वसुंधरेला म्हणजे आज वसुंधरा ही जी आहे ही साधी पृथ्वी एक म्हणजे असंख्य ग्रहगोलांच्या मध्ये एक टिपुकलीशी छोटीशी पृथ्वी आहे आपली आणि त्याच्यामध्ये आपण आज राहतो आहोत. आणि ही जी आहे तिथं म्हणजे या पृथ्वीला या वसुंधरेला नाव दिलेलं आहे हे ना नारायणी म्हटलेलं आहे. नारायणी या अर्थाने म्हटलेलं आहे की ही खऱ्या अर्थाने समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडले विष्णुपत्नी च्या मान देऊन विष्णुपत्यम नमस्तुभ्यम पादस्पर्श क्षमस्वमे. याचा अर्थ असा की ह्या पृथ्वीचं हे माता मी तुला पाय जे लावतो या भूमीला मी जे पाय लावतो आहे हे मी पाप करतो आई मला क्षमा कर. केवढी मोठी कल्पना, म्हणजे तू कोण आहे तर तू तर ईश्वरी आहेस, तू त्या ना प्रत्यक्ष परमेश्वराची अर्धांगिनी आहेस ज्यांनी जग निर्माण केलं आणि म्हणून तुझ्या ठिकाणी मी पादस्पर्श करावा आई मला क्षमा कर. समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडले विष्णुपत्यम नमस्तुभ्यम पादस्पर्श क्षमस्व. आणि त्या या सगळ्याचा जनाधार जो आहे जगण्याचा आधार जो आहे ती ती खरी वसुंधरा आहे, ती भूमी आहे, हे वसुंधराच भूमी आहे. आणि ही भूमी मात्र आता आम्ही हळूहळू सगळ्या पद्धतीने मोठा विकास म्हणजे आता काय विकासाच्या छोट्या छोट्या मोठ्या कल्पना आणि त्याच्यामध्ये
पाश्चिमात्य देशांच्या संदर्भातलं आपण अनुकरण करता करता आज त्या जमिनीला मात्र आपण अत्यंत निकष अशा पद्धतीने केलेलं आहे. तिचं सगळं जे पोषण तत्व होते जमिनी, कारण तुम्हाला सगळं जे पाहिजे, तुमच्या शरीराला जे पाहिजे, तुमच्या शरीरामध्ये जे रक्त निर्माण होतं, जे खाद्य निर्माण, प्रोटीन, स्ना कर्ब, कार्बोहायड्रेट, हे जे सगळं निर्माण ज्याच्यावर तुमचा देह बनलेला आहे, हाड, मांस, सप्तमांस ज्याला म्हणतो आपण, हे जे रक्त, माद, मेष, मज्जा, हे सप्तधातू, हे पंचकोश, हे सगळं कशाने बनलेलं आहे? हे सगळं त्या अन्नाने बनलेलं आहे. त्या आणि अन्न हे त्या शेतीतून आलेलं आहे, त्या वसुंधरेने तुम्हाला जे जे पाहिजे ते सगळं त्या मातीत आहे. ही माती नाही आहे फक्त, ज्यांनी ज्या देशाने माती गमावली त्या देशाची माती होणं हे अटळ आहे. एक द्वयार्थ वाक्य फार मोठ्या माणसाने म्हटलेलं आहे. म्हणून या मातीचं मोल ज्यांनी समजलं त्या ठिकाणी तुम्हाला सातत्यानं सस्टेनेबल लिव्हिंग जर करायचं असेल तर सस्टेनेबल ऍग्रीकल्चर हे अत्यंत आवश्यक आहे. सस्टेनेबलचा अर्थ शाश्वत शेती, म्हणजे जमीनही चांगली राहिली पाहिजे, पर्यावरणही चांगलं राहिले पाहिजे, वनही टिकले पाहिजेत, माणसंही जगले पाहिजेत. आणि अशा प्रकारची एक व्यवस्था संपूर्ण जेव्हा निर्माण होईल, पहा कसं आहे, किती या संदर्भामध्ये या मातीचा स्तर जो तुम्हाला आज आपल्याला अन्न देतो, ज्याच्यामध्ये झिंक आहे, फॉस्फरस आहे, पोटॅशियम आहे, नायट्रोजन, फॉस्फरस, अशा प्रकारची सोनं, जे ज्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे 18 प्रकारचे केमिकल्स, ज्याच्यामध्ये जे मिनरल्स आहेत, त्या 18 मिनरल्सच्या संदर्भातला संयोग होऊन सूर्यकिरणांनी अन्नाची निर्मिती होते. म्हणजे अणुरेणूचा हा सगळा खेळ आहे आणि तिथून ते निर्माण होत ऊर्जा एकवटून मग तुम्हाला निर्णया प्रकारचे फळं, फुलं, पानं, भरड धान्य, गहू, तांदूळ, ऑइल सीड्स, हे सगळं निर्माण त्या सगळं मातीतून, म्हणजे जे बीज रोवाल पण याचा सगळा आधार जो आहे या सगळ्यांचा, या सगळ्या वसुंचा जो आधार आहे हा वसुंधरा आहे, ही माती आहे. आणि म्हणून आता मातीची दशा आपण मातीची माती करतो खऱ्या अर्थाने, मातीची माती. आणि ही मातीची माती करण्याची व्यवस्था आपली जोपर्यंत टिकणार आहे, कालांतराने जर याच्यामध्ये काही सुधारणा केली नाही तर या मानवजातीची माती झाल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचा मोठा धोका निर्माण समजून घेण्याचा आवश्यक याच्यासाठी आहे. पुढची हे जे भाषणं आहेत याच्यावरती ज्या प्रक्रिया होणार आहेत त्याच्यासाठी हे समजणं आवश्यक. 5 सेंटीमीटरचा थर म्हणजे 2.5 इंच, 5 सेंटीमीटर माती तयार व्हायला 1000 वर्ष लागतात निसर्गाला. इट रिक्वायर्स 1000 इयर्स टू फॉर्म ए लेअर ऑफ ए फर्टाईल सॉइल ऑफ 5 सेंटीमीटर. 5 सेंटीमीटरचा अर्थ 2.5 इंच, म्हणजे 2.5 इंच, 2.5 इंच मातीचा थर निर्माण व्हायला निसर्गाला 1000 वर्ष लागतात. आणि आम्ही आजच्या परिस्थितीमध्ये माती किती वाहून जाते हा जर भाग घेतला तर 1000 लाख टन माती शेतातून, नाल्यातून, नदीतून, नहरातून आणि शेवटी जाऊन समुद्राला किंवा मग सगळे धरणाला अडवून धरण उथळ होतात. पूर्णच्या पूर्ण कस जो आहे शेतीचा, मातीचा, हा सगळा वाहून जातो, सबसॉइल समोर येते. आणि 60 वर्षांमध्ये हा मातीचा थर जर नष्ट झाला तर अन्नधान्य निर्माण करण्याची एक मोठी परिस्थिती, भयान परिस्थिती निर्माण होण्याची आशंका शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे. मी कास भीती म्हणून सांगत नाही आहे, पण या कृषीच्या संदर्भातला आज किमान जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्याला आपण कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण कसं आहे, हे का होऊन राहिलं, ही एवढी लाखो टन माती वाहून चाललेली आहे, मग याला काही करता येणार नाही का? याच्या संदर्भामध्ये आता संपूर्ण नियोजन जे आता आहे याची परीक्षिलन करत, याचं परीक्षण करून आणि एक व्यवस्था निर्माण करण्याची जी काही पद्धती निर्माण केलेली आहे
कृषी विद्यापीठांनी निर्माण केलेली आहे. याच्यामध्ये सेंद्रिय शेतीच्या संकल्पनेमध्ये अनेक गोष्टी निर्माण केलेल्या आहेत. त्याच्यामुळे आता रासायनिक शेती, त्याच्यानंतर सेंद्रिय शेती, त्याच्यानंतर किफायतशीर शेती, या सुधारित शेतींच्या आणि गुड ऍग्रीकल्चर असं याला आता पॅकेज देण्याची शास्त्रज्ञांनी सुद्धा तयारी केलेली आहे. पण जनमानसामध्ये अजूनही ते रुजत नाही, कारण की आम्ही इम्पॅक्टही तसाच तयार केला होता सुरुवातीला काळामध्ये. 52 दशलक्ष अन्नधान्य असल्यामुळं रासायनिक खत, बाहेरचं बी आणि कीटकनाशक या तीनचा संयोग करत आणि बाहेरचं बी हायब्रिड त्यावेळी ती गरज होती, त्याला नाकारता येत नाही, त्याला चूकही म्हणता येत नाही. तर त्याच्यामुळं काही का असे ना, एवढी मोठी जनसंख्या ही त्या अन्नधान्य वाढीमुळे ताबडतोब पोचल्या गेली. परंतु आता बदलत्या काळामध्ये आता आपण या गोष्टींच्या जे दुष्परिणाम, आता कारण काय झाले, दुष्परिणाम कसे झालेत, कीटकनाशकांचे दुष्परिणाम असे झालेत की DDT-7, क्लोरोनेटेड हायड्रोकार्बन्स, ऑर्गनोफॉस्फरस कंपाऊंड, इव्हन पायरेथ्राइड्स, या सगळ्यांचे अवशेष आता अन्नात यायला लागले. म्हणजे एक तर सर्वे असा आहे, डायक्लोरो डायफिनाइल ट्रायक्लोरो इथेन ज्याला आपण DDT म्हणतो, जुना संदर्भ आहे. दुसरे अजून आता आहेत याच्यामध्ये, म्हणजे ते अन्नधान्य खाल्ल्यानंतर, त्या आईनी खाल्ल्यानंतर, तिच्या ऍडिपोज टिश्यू मध्ये ते गेल्यानंतर, तिच्या दुधामधून त्या बालकामध्ये गेल्यानंतर, त्या बालकामध्ये या इन्सेक्टिसाइडचे अवशेष आढळतात. म्हणजे कोंबड्यांनी खाल्लेलं खाद्य तर अंड्यामध्ये याचे अवशेष आढळतात. म्हणजे याचे जमिनीमध्ये अवशेष असणं हा वेगळा, पण अन्नामध्ये सुद्धा या सगळ्यांचे अवशेष, म्हणजे विष आणि इट्स अ साईड, इट्स अ साईड, साईड म्हणजे टू किल. इन्सेक्टिसाइडचा अर्थ असा आहे की द केमिकल विच किल द इन्सेक्ट. बॅक्टेरियासाइडचा अर्थ असा आहे द केमिकल विच किल द बॅक्टेरिया. हर्बिसाइडचा अर्थ असा आहे द केमिकल विच किल द हर्ब्स. झूसाइड म्हणजे द केमिकल विच किल द एनिमल्स. म्हणजे याच्या अर्थाने हे जे पॉयझनस मटेरियल आहे याचा आता अतिरेक झालेला आहे. जमिनीचं ऍसिडिफिकेशन झालेलं आहे, जमिनीची धूप तर झालीच आहे, डिफॉरेस्टेशन झालेलं आहे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये. म्हणजे आज ज्या 1900 शतकाच्या संदर्भामध्ये जर विचार केला सुरुवातीला, तर 33% वनाचं कव्हर, वनाचं असं आच्छादन होतं, म्हणजे जो प्राणवायूचा फार मोठा स्रोत, आणि प्राणवायूच नाही तर जमिनीला, की झाडांची मुळं जमिनीला धरून ठेवतात, इरोजन नाही होते. आणि म्हणून हे जी मृदा आहे, या मृदेला ते मरू देत नाहीत, तिला वाहू देत जाऊ देत नाही, तिचा प्राण घेत नाहीत, तर ते आपसात मृद या संदर्भात प्रत्येक ठिकाणी असे धरून ठेवतात. म्हणून इरोजन होत नाही, सॉइल इंटॅक्ट कॉम्पॅक्ट राहतात. यामध्ये हे आच्छादन जे आहे, जे 33% आच्छादन पाहिजे, म्हणजे याचा अर्थ डिफॉरेस्टेशननी जमिनीची धूप होते, जमिनीची धूप झाली की कृषीची दशा अवदशा होते. कृषीच्या संदर्भामध्ये पूर्ण पाणी, म्हणजे या ठिकाणी खऱ्या अर्थानं प्रयोजन असं पाहिजे, पद्धती आहेत, पण ते होत नाही. आता याच्यासाठी एक तर जसं ग्रामीणासारखे आहेत, पण या ग्रामीणासारख्याच्या संदर्भातला संदेश तिथपर्यंत पोहोचणं, कृषी विद्यापीठ म्हणजे सरकारनीच आता पहिल्यांदा आपल्या इथे स्कीम एक होती भारतामध्ये, महाराष्ट्र एक असं राज्य होतं जिथे सॉइल कन्झर्वेशन हे सरकारने राबवलेली होती, तशाच पद्धतीची आता सॉइल कन्झर्वेशनची स्कीम जी आहे अलॉंग विथ द वॉटर, वॉटर कन्झर्वेशन आणि सॉइल कन्झर्वेशन हे आता एक खिडकी केल्यामुळे सगळं बेकार झालेलं आहे. कारण सगळे जगातले लोक आणि हिंदुस्थानातले सगळ्या पद्धतीतले भारतातली मंडळी इतर राज्यातली येऊन आपलं सॉइल कन्झर्वेशन हे जे डिपार्टमेंट आहे याचं काम जे आहे पूर्ण महाराष्ट्रभर. म्हणजे आज एवढ्या मोठ्या महाराष्ट्रामध्ये जेवढी काही या संदर्भातली जमीन आहे, या पूर्णच्या पूर्ण या डिपार्टमेंटनी काही वर्षामध्ये खूप मोठं काम केलेलं आहे. आता तसंच काम सॉइल कन्झर्वेशनसाठी, कारण त्याच्यावरती तुमची शेती टिकणार आहे, त्याच्यावरती तुमचं पिकं येणार आहेत,
आणि म्हणून जमीन ही जी आहे तुम्ही निर्माण करू शकत नाही. यू कॅनॉट क्रिएट सॉइल. हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान येईल पण छोट्या प्रमाणात येईल, म्हणजे बिना विदाउट सॉइल टेक्नॉलॉजी येऊन राहिली पण ते थोडक्या प्रमाणात. लाखो लोकांचं अन्नधान्य म्हणजे जवळपास तुम्हाला 450 ते 500 दशलक्ष अन्नधान्य 2050 पर्यंत आवश्यक. आज तुम्हाला 450 ग्रॅम एका व्यक्तीला आपण खातो म्हणून एवढं अन्नधान्य पुरत आहे. वाढत्या संदर्भामध्ये जर आपण आपली इकॉनॉमिक कंडिशन वाढली, आपल्याला कमीत कमी 900 ते 1 किलो अन्नधान्य प्रत्येकाला जर पुरवायचं असेल तर आपल्याला 450 ते 500 दशलक्ष अन्नधान्य हे निर्माण करणं आवश्यक आहे. आणि त्याच्यासाठी कृषीवर जोर देणं आणि विशेषतः हे जे निर्माण करण्यासाठी लागणारा खरा जो आधार आहे वसुंधरेचा, भूमीचा, मृदाचा, या जमिनीचं, या संदर्भामध्ये मातीचं पोषण हे टिकवणं खूप आवश्यक आहे. तिचं सुपोषण झालं पाहिजे. आज कुपोषित आहे. का कुपोषित आहे? आपण नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश देतो, तीन. आपण तीन वस्तू त्या तिला आजकाल जो ट्रेंड आहे त्याच्यामध्ये नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश, युरिया, डीएपी अशा पद्धतीचा आपण त्याला भरमसाठ त्याच्यामध्ये देतो आणि काढतो किती, म्हणजे जेव्हा अन्नधान्य काढतो तर अन्नधान्यावर 18 एलिमेंट्स आपण काढतोय. नायट्रोजन, पोटॅश, क्लोरीन, हायड्रोजन, क्लोरीन, त्याच्यामध्ये झिंक, पोटॅशियम, कॅल्शियम, ही जी प्रकारची 18 पदार्थ असल्याशिवाय हरित द्रव्यच तयार होत नाही. हरित द्रव्यातून अन्नधान्य तयार होत नाही. म्हणजे आपण देतो काय की तीन देतो आणि बाहेर 18 काढतो. आणि हे सातत्याने जर वर्षानुवर्ष जर होत राहिलं, म्हणजे पाण्याने वाहून जाणारा भाग वेगळा आणि हा एक दुसऱ्या प्रकारचं कुपोषण, तर ती तिची शक्ती कशी राहील, जिच्यामध्ये ताकद आहे. एका बाईची उपमा देतो मी तिला. सातत्याने त्या बाईकडून, म्हणजे ज्याला जुन्या काळामध्ये तिचं पोषण जर व्हायचं असेल तर त्या बाळाला जर चांगलं गुटगुटीत बाळ जर पाहिजे असेल तर तुम्हाला चांगलं अन्नधान्य खाऊ, म्हणजे 2 भाकरी, ठेचा, हिरव्या भाज्या, पालेभाज्या, आलं का लक्षात, आणि चांगलं भगोणाभर तिला दही किंवा ताक या सगळ्याचा कुस्करांवरून वरण भातावरती तुपाचा, तर ती बाई सक्षम राहील, चांगली राहील आणि होणारं बाळ हे सुद्धा गोंडस राहील, विषमुक्त राहील. आज परिस्थिती फार विपरीत आहे. आपण त्या बाळाकडून गोंडस बाळाची अपेक्षा करणं कसं शक्य आहे? सातत्याने त्या बाईला जर कुपोषित जर ठेवलं तर तुम्हाला सुपोषित मुलगा मिळणार नाही. आणि तसे जमिनीचं, जमीन ही आईच आहे, काळी आई आहे, माझी आई आहे. या काळ्या आईला जर आम्ही, आणि मग काय द्यायचं? आता आम्ही काय करतो? आमची दशा कशी झाली आहे, का झाली आहे, आम्हाला समजत नाही ना. आमच्याकडे अन्नधान्य काढल्यानंतर वरचा जो सगळ्याचा जो भाग आहे फक्त आम्ही धान्य घेतो आणि बाकीच्या सगळ्याच्या सगळ्यात याला जाळून टाकतो. इन्स्टिट्यूट कॉन्झर्वेशन करत नाही. कॉम्पोस्ट असेल, सेंद्रिय खत त्याचं निर्माण करणं, हे टेक्नॉलॉजी आम्ही आत्मसातच केली नाही. आम्हाला माहित आहे की 3 पोते आणले सीझनला, डीएपी, युरिया, आणि याच्यामध्ये आपली शेती होऊन जाते. बाकी आता शेणखत राहिलेलं नाही. जुन्या काळामध्ये शेणखतीचं जे पोषण आहे, सेंद्रिय खत हे तिचं पोषण आहे. आणि या पद्धतीने हे कुठून बाहेरून आणायचं नाही. आपल्याच ठिकाणी, आपल्याच शेतामध्ये निर्माण झालं. नसेल आपल्याकडे गुरंढोरं खूप, गुरंढोरं असतील तर फार चांगलं. नसेल गुरंढोरं तर त्याच्यामध्ये कमीत कमी आपल्या इथे जो काडी कचरा, ज्याला आपण स्टबल म्हणून, बेस्ट, हे वेस्ट नाहीच आहे. याच्यामध्ये सगळं दडलेलं आहे. सोनं आहे ते, हिरे आहेत, खाण आहे ती, न्यूट्रिशनची खाण आहे. याचं जर रिसायकलिंग झालं, याला सडवण्यासाठी ज्या ज्या पद्धती आम्ही सांगितलेल्या आहेत कृषी विद्यापीठाने किंवा कृषी शास्त्र, त्या निर्माण करणं पण आज इंडिव्हिज्युअल लोक करत नाहीत. म्हणून कदाचित ग्रामीणासारख्या
संस्थेला पुढाकार घ्यावा लागतो लोकांना हे सांगण्यासाठी. हे जर कुजवलं, हे जर सडवलं, इन सिटू कॉन्झर्वेशन जे आहे तिथे सडवण्याच्या प्रक्रिया पद्धती आहेत, फार प्रयासही करायची गरज नाही. ट्रायको ड्रामा मायन्युटम आहे, अनेक प्रकारच्या संदर्भातले भाग आहेत की ज्याने आपल्याला सडन करता येतं आणि त्या ठिकाणी तिथल्या तिथे त्याचं खत निर्माण होण्याची संदर्भ आपण पण ते आपण जमा करतो आणि जाळून टाकतो. इतकं मोठं धन आपण जाळतोय असं वाटतं की आपण आपला आत्मघात करतोय. वी आर सुसाइडल. ही कृषीची दशा आहे. आज दिल्लीमधलं प्रदूषण जे आहे हे पंजाब मधल्या सगळ्या हे जे जाळतात त्याचं रिसायकलिंग करत नाही त्याचं प्रदूषण आहे. आता बघा, आता मे महिना आला, रोहिणी लागल्या, मुरुगाचं आता आगमन 8 तारखेला होणार आहे, 8 जून. आता सध्या रोहिणी आहेत, 26 रोहिणी लागल्या. रोहिणी एक पावसाचंच नक्षत्र आहे. आता काही दिवसांनी गावोगावी कापसाचे धसकट तसेच पडलेले आहेत, ते उपडलेले नाहीत अनेक ठिकाणी. मागच्या या भागाचे अवशेष ते आता घाईघाईने आम्ही लोक उपडणार, ते जमा करणार आणि जाणार. आणि मग सीझनला पाया पडून उधारीवरती खताचे पोते आणणार आणि ते टाकणार. कशी माती सुधरेल, कशी सॉइल फर्टिलिटी राहील, म्हणजे तुझ्या तुझं पाशी पण तू जागा चुकला अशी. आणि मग त्याच्यातून आर्थिक दारिद्र्याची सुरुवात होते. म्हणजे हा जो भाग आहे ज्याचा काही गरज नसताना माझ्याच कडे खेत का पाणी खेत मे, खेत का कुडा खेत मे, हे आम्ही विसरलो. तिथेच आहे सगळं, पाला पाचोळा त्याच्यामध्ये निर्माण झाले स्ट्रबल्स. आता याच्यासाठी थोडस काही ठिकाणी मशीन्स करायला, जे थ्रेशिंग मशीन आहे तशाने जे कटर सता टाकून त्याच्यामध्ये किंवा त्याच ठिकाणी जमा करून त्याला सडवण्याची पद्धत. आणि अशा पद्धतीने अशा पद्धती आहेत त्याचा अवलंब करावा लागेल आणि ग्रामीणच्या माध्यमातून सांगावं लागेल. त्याचप्रमाणे उत्तराला आडवी पेरणी, हे उत्तराला जर आडवी म्हणजे जमीन प्रत्येकाचा उतार आहे, प्रत्येकाच्या शेताचा सपाट शेत नाही आहे, असतील काही ठिकाणी पण फार कमी. त्या ठिकाणी आपल्या शेताचा उतार कसा आहे याला आडवी पेरणी करणं म्हणजे ज्या ठिकाणी पाणी जे वाहत येतं ते थपकत थपकत तिथे त्याचं मुरण्याचं प्रमाण हे वाढेल. म्हणजे शेताच्या बाहेर पाणी जाणार नाही, ज्या छोट्या मोठ्या गल्ल्या तयार होतात त्याला तिथे बांधबस्ती कर केल्यानंतर ती पाणी वाहून जाईल पण माती तिथे चिकट. या छोट्या मोठ्या सुद्धा गोष्टी सामूहिकरित्या करणं हे खूप गरजेचं आहे. आणि या ठिकाणी हे जे सेंद्रिय शेतीचा वापर इंटिग्रेटेड अप्रोच म्हणजे एकदम हे फेकून द्यायचं नाही आणि एकदम ते, कारण की इतकं काही सगळं शक्य होत नाही. आता सध्या साधं उदाहरण आहे, गाजर गवत पार्थेनियम. पार्थेनियम धरतून आपण उचलून फेकून देतो परंतु सुंदर खात त्याचं निर्माण होते. आणि गावोगावी ही परिस्थिती आहे, म्हणजे अनेक प्रकारचे वीड्स आहेत. पण एकच काळजी आहे पार्थेनियमच्या गाजर गवताच्या बाबतीमध्ये की फुलं येण्याच्या आधी ते कापून त्याचं खत करता येतं. फुलं आल्यानंतर त्याचा काही ठिकाणी सीड निर्माण होतो, मग त्याचा प्रसार होतो. परंतु जर ते गाजर गवत सुरुवातीला बियांच्या या पद्धतीने जर मी गेलो तर आपल्याला दुसरी गोष्ट कीटकनाशकांच्या बाबतीमध्ये आज आपण जे बायो कंट्रोलचा संदर्भ जो करतो आहे ते निसर्गाने जीवस्य जीवनम हे दिलेलं आहे. म्हणजे जो किडा आहे त्या किड्याला दुसरा किडा नियंत्रण करण्यासाठी भगवंताची एक निसर्गाची एक मोठी हे आहे. प्रत्येकाला बॅलन्स केलेला आहे, पहा प्रत्येकाला बॅलन्स केलेला आहे. म्हणजे या ठिकाणी प्रत्येकावरती एक किड्याला खाणारा बेडूक तयार केलेला आहे, बेडूकाला खाणारा साप तयार केलेला आहे आणि सापाला खाणारा गरुडही तयार केलेला आहे. म्हणजे इतक्या प्रकारची ती संरचना प्रत्येकाचं भक्ष तयार केलेला आहे. म्हणून या ठिकाणी किड्याला सुद्धा भक्षण करणारा दुसरा किडा आहे आणि या ठिकाणी अशा किड्यांचं संवर्धन करणं आता जबाबदारी निर्माण झालेली आहे. जर कीटकनाशकाचा प्रदूषणाचा विषमुक्त शेतीचा जर असेल तर या ठिकाणी आपल्या शेतामध्ये असलेले पॅरासाइट प्रिडेटर्स मित्र किडक
यांचं संवर्धन करण्याच्या संदर्भातल्या ज्या ज्या योजना आहेत त्या मी आत्मसात केल्या पाहिजे आणि एकट्याने नाही तर सामूहिक गावांनी आणि गावांनी, तर आपला विषमुक्त कीटकनाशकाचा वापर, जसं आता खऱ्या अर्थाने निम्न वृक्ष अझा डिरेक्टा इंडिका म्हणतो त्याला आपण, अझा दरख्त असं खरं जर त्याचं फारशी नाव आहे आझाद दरख्त, दरख्त म्हणजे पेड वृक्ष आझाद, तर त्याच्यावरून त्याचं नाव पडलेलं आहे आझाद दरख्त, अझा डिराक्टा इंडिका म्हणजे भारत का, अझा डिराक्टा इज अ जीनस आणि इंडिका इज अ स्पेसिस, तर अझा डिराक्टा इंडिका हे म्हणजे कडुनिंब, या कडुनिंबाच्या संदर्भातल्या अनेक प्रकारचं म्हणजे आता याच्यामध्ये जे काही आपले गाव कूस आहे याच्यामध्ये खूप मोठं मला विचारतात काही लोक की काय साहेब निंबाळकर साहेब तुम्ही आता एवढे एंटामोलॉजिस्ट आहात एवढं कीटकनाशकाच्या संदर्भातला काम केलं आहे आणि आता तुम्ही आम्हाला निंब कुठून येणार आहे, अरे येणार कुठून आहे राजा, हा फालतूचे झाड आपण गावरानाने वाढवतोच का नाही, मग निंब का नेला होत राजा आणि त्या निंबोळ्या पडल्या का तुझ्या शेता इतकं तर होईन एक पोत तर होईन तेवढं तर वापर, म्हणजे एक किलो निंबोळी त्याच्यामध्ये थोडं साबणीचं पाणी रात्रभर मुरू दिल्यानंतर सकाळी निर्माण झालेला स्प्रे जर मी मारला तर त्याच्यामध्ये ते किडे जे आहे ते खाणारे किडे खात नाहीत आणि उपोषणाने कुपोषणाने मरतात, ते डाय बाय स्टार्वेशन, म्हणजे याच्यामध्ये माझा पॅरासाइट प्रेडेटरचा वर्ग वाचतो तो नाही मरत पण झाडावरती जो अपायकारक कीडा आहे तो मात्र मेला जातो, आता एवढं सुंदर शास्त्र आहे याच्यासाठी थोडे प्रयत्न करायला काय हरकत आहे, एका गावाची गरज किती आहे, हा 10 क्विंटल बिया 15 क्विंटल बिया 20 क्विंटल गावाने जर मनात आणलं सहकारातून शेती विचार जर केला गट शेतीच्या संदर्भातून जर विचार केला पाण्याचं संरक्षण जमिनीचं संरक्षण कीटकनाशकाचा खर्च कमी खताचं अवलंबित्व कमी आणि हाय यील्डिंग व्हरायटीजचा जो भाग आहे त्याला जेव्हा जास्त तर आपल्याला हाय डेन्सिटी प्लांटेशन करता येतं, कशाला पाहिजे 17,000 झाडं एका हेक्टरला, आपल्याला 2,222,222 झाडं जर आपल्याला जर 60/10 किंवा 45/10 वर जर मिळत असेल तर आपल्याला 2-3 पिकिंग मध्ये माझा कापूस येऊन जाईल आणि जी छोटी छोटी झाड आहे ते श्रेडर करून तीच मला कापून त्या ठिकाणी मला पुरता येईल माझं खाते निर्माण होईल, म्हणून हाय डेन्सिटी या ज्या नवीन टेक्नॉलॉजीज आहेत त्याच्याकडे आता पारंपरिक पद्धतीने म्हणजे खर्च कमी करण्याच्या संदर्भातला निसर्गाचं पर्यावरण धोक्यात न जाता त्याला पर्यावरणाला काबू करण्याच्या संदर्भात हा भाग आता मला नव्याने म्हणजे जुनाच भाग आहे पण नव्याने, कारण जुन्या काळच्या संदर्भातलं पूर्णच्या पूर्ण शाश्वत शेतीचं तंत्र जे होतं ते आज जरी शक्य नसलं तरी बऱ्याच अंशी ह्या ज्या जुन्या जाती आहेत त्या ज्या जुन्या पद्धती आहेत त्यातलंही काही नवीन चांगल्या रीतीचं आज लागू होणारं जे आहे, राहीबाई पोपेरे म्हणून एक अहमदनगरची बाई आहे अशिक्षित बाई आहे ती अशा प्रकारच्या जुन्या सगळ्या जे तिचं लोकल जे सीड आहे याचं ती संरक्षण केलं आहे, तिला पद्मश्री पर्यंत ती गेलेली आहे बाई, अशिक्षित आहे शिक्षण नाही झालं, उद्देश असा आहे की या ठिकाणी सगळंच हायब्रिड सगळंच जीएमओ सगळंच हायब्रिड, आता त्याच्या संदर्भात आपल्याला दुसरे आता पद्धती आपण स्ट्रेट व्हरायटीज आपण आता चांगल्या आणतोय, छोट्या प्रकारच्या लोकल व्हरायटीज येत आहेत, रेजिस्टंट व्हरायटीज निर्माण झालेल्या आहेत, पण आमचं पाहण्याचे दृष्टिकोन असा आहे की आम्हाला एवढं मोठं कापसाचं झाड झालेलं पाहिजे, एवढं मोठं झाड संत्र्याच्या झाडासारखं आणि त्याला 100 बोंड दाखवताना मी दाखवतो आणि ते 100 बोंड त्याच्यातले मात्र 25-30-40 कीडक असतात, त्याच्यासाठी फवारा मारावा लागतो, जमिनीतलं पूर्ण जे काही मिनरल्स आहेत ते सगळ्याच्या सगळे या दंठल होतं आणि त्याच्या संदर्भात 17,000-20,000 झाड आणि दुसऱ्या पद्धतीने साध्या रीतीने रेजिस्टंट असलेल्या 10 बोंड जरी मला मिळाले पण माझ्या झाडाची संख्या ही 2 लाखाची आहे आणि इकडे मला हे 17-18 लाख 18,000 परत एक आता 17-18,000 झाडाची संख्या आणि 2 लाख झाडांची संख्या तेवढा मोठा, या एका एका झाडाला 10-10 जरी बोंड आलेत तरी मला उत्पन्न किती मिळेल
म्हणून आता सघन लागवड डिस्टन्स जवळ करत थोडं चेंज केलं पाहिजे, बदललं पाहिजे. म्हणजे पारंपरिक पद्धतीमध्ये सुद्धा काही चांगल्या गोष्टी आहेत त्या आत्मसात केल्या पाहिजे. म्हणजे आता आणि दुसरी गोष्ट अशी आहे की माणसाने शहराच्या सवयी जे वंदना शिवाचं खूप मोठं चांगलं वाक्य माझ्या म्हणजे ओळखीचे आहेत त्याच्यामध्ये आहे तर शहरातल्या लोकांनी सुद्धा आपल्या सवयी बदलल्या पाहिजे. म्हणजे अशा रीतीने बदलल्या पाहिजेत की आज एक नवीन वर्ग असा निर्माण झालेला आहे की बा नॉनव्हेज हा जो भाग आहे हा सर्वात सकस आहे. परंतु एक वस्तुस्थिती लक्षात घ्या की 1000 किलो या गवताच्या संदर्भातलं ह्याच्या बकऱ्या आणि तुमचा आवाज म्यूट झालेला आहे. आवाज म्यूट झालेला आहे. आला का आवाज? आला. किती वेळ अजून? दोन तीन मिनिटात समाप्त करा. बर, तेव्हा या संदर्भामध्ये हे जे म्हणजे 100 किलो गवत त्याचं रूपांतरण 100 किलो शेळ्या मेंढ्यामध्ये आणि 100 किलो शेळ्या मेंढ्यांमध्ये कोला लांडगा हे यांचं 10 किलो मध्ये रूपांतरण करतो आणि या 10 किलोचं रूपांतरण सिंहाच्या संदर्भामध्ये 1 किलो मध्ये त्याचं त्या रक्तमांस म्हणजे 1000 केजी ऑफ हर्स इज कन्व्हर्टेड इन टू 1 केजी. आता हा जर असेल आणि हा जर सर्व दूर जर भाग होत असेल तर मग मात्र या पर्यावरणाच्या संदर्भामध्ये फार मोठी हानी आपली होणार आहे वस्तुस्थिती मान्य केली पाहिजे. कारण असं आहे की याच्यामध्ये ह्या ज्या सवयी आहेत काय मी उदाहरणासारखं दिलं तुम्हाला सांगण्यासाठी तर याच्यामध्ये एवढा मोठा जर ऱ्हास होणार असेल मातीच्या संदर्भातला पोषणाचा ऱ्हास आणि म्हणून मग थोड्याशा सवयी सुद्धा बदलणं अत्यंत आवश्यक आहे. थोडस इंटिग्रेटेड अप्रोच असायला एकदम कोणाला त्यांच्या सवयी सोडा असं आपण म्हणणार नाही. मांसाहारी माणसाला त्याचा एकदम मांस सोड म्हणून कारण त्याची सुद्धा एक फिलॉसॉफी आहे. शाकाहाराला त्याचा भाग वेगळा आहे. परंतु याच्यामध्ये कमीत कमी संपूर्ण मांसाहारी होत असेल त्याला आपण इंटिग्रेटेड शाकाहारी आणि जो थोडासा मध्यस्थ आहे त्याला संपूर्ण म्हणजे या रीतीने सुद्धा आपल्याला बरीचशी बचत या दृष्टीने करता येऊ शकते आणि एक चांगला स्वस्थ समाज आपल्याला निर्माण. म्हणून या कृषीच्या संदर्भामध्ये पाणी पर्यावरण या ठिकाणी जिथे जिथे पर्यावरणाचा जिथे लागवड केलेली आहे त्या ठिकाणी आता इंटरनॅशनल याच्यामध्ये कार्बन क्रेडिट्स देण्याची सुरुवात झालेली आहे. आता कार्बन क्रेडिटचा अर्थच असा आहे मुळामध्ये की आम्हाला किती प्रदूषण करू द्या कुठेतरी कोणीतरी 1000 झाडं लावत आम्ही त्याला पैसे देऊ ही संकल्पना सुद्धा मान्य नाही. याला सुद्धा ग्रामीण सारख्या संस्थेने विरोध प्रत्येकाने केलं पाहिजे. विदर्भातच का 52% जंगल पाहिजे? बाकीच्या सगळ्या जिल्ह्यामध्ये काही जिल्हे महाराष्ट्रातच उदाहरण जर घेतलं काही जिल्ह्यामध्ये काहीच नाही 2% 5% झाडं नाहीत का बरं? म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी म्हणजे महाराष्ट्राचं 52% जंगल फक्त विदर्भातल्या लोकांनी जंगली भागामध्ये नक्षलवाद वाढू द्यावा म्हणजे अर्थात जंगल हे आवश्यक आहे जंगल वाढ पण मग अशाही पद्धतीचं त्याचं सामाजिक आणि राजकीय रूपांतरण जर होत असेल हेही चूक आहे. प्रत्येकाची ही जबाबदारी आहे. प्रत्येक आहे नो क्रेडिट. परवा मी लंकेला गेलो होतो तर लंकेमध्ये मी पाहिले की इंडस्ट्री नाही काही विकास नाही काहीच नाही शेती ते म्हणलं हे चालतं कसं ते याच्यावरती त्यांनी सांगितलं की यांना कार्बन क्रेडिट्स मिळतात म्हणजे यांनी झाडं उगवायची पर्यावरण म्हणजे जागतिक पर्यावरणाच्या रक्षणासाठी आणि त्याच्या मोबदल्यामध्ये पैसे हा भाग मान्य नसण्यासारखा आहे. कमीत कमी प्रत्येकाच्या संदर्भामध्ये आज 17% असलेलं वनाचं जे कव्हर आहे ते खऱ्या अर्थाने जर जगायचं असेल तर 33% गेलं पाहिजे आणि हे प्रत्येक राज्याची प्रत्येक देशाची प्रत्येक खेड्याची सर्वांचीही जबाबदारी आहे. कारण ही भूमी जर टिकली तरच कृषी आणि ही कृषीचं पोषण जर झालं तरच ही मानवजात ही जगणार आहे आणि त्याच्यामुळं इथे जर सर्वांना सुखी समाधानी व्हायचं असेल
तर या पद्धतींचा अवलंब जे आता टेक्नॉलॉजी इंटिग्रेटेड अप्रोच घेत घेत म्हणजे बायोलॉजिकल कंट्रोल असेल, जी जी संसाधनं दुसऱ्या प्रकारचे त्याचा वापर करत, आपलं बी आपल्या स्ट्रेट व्हरायटीजचं या संदर्भातलं पाण्याचं जे काही निस्सारण होऊन करोडो टन माती जी जाते आहे समुद्र मध्ये जाते, नहर उथळ होऊन राहिले, या संदर्भाने मृदा जी आहे ही मृदा आपण निर्माण करू शकत नाही. निसर्गाने 5 सेंटीमीटर साठी 1000 वर्ष निसर्गाला लागतात, आपण तिचा ऱ्हास करून त्या पापाचे धनी आपण होऊ नये अशा प्रकारची शेती जर थोडीशी केली सम्यक ज्याला म्हणूया आपण, म्हणजे शेतातल्याच मूलतत्वांचा पुनर्जीवित करून रिव्हॅलिडेशन रिज्युव्हनेशन अशा पद्धतीच्या मार्गाने जर आपण गेलं तर मला असं वाटतं की ही एक चांगली कृषीची दशा जी आहे कमीत कमी त्या पद्धतीने झालेली आहे, तर त्याला या परिवर्तनाच्या थोडासा आपण मोड देत त्याला दुरुस्त किंवा सुधारित करण्याचा आपण प्रयत्न करूया. आणि ग्रामायणाचा हा जो प्रकल्प आहे अशा प्रकारचे प्रकल्प सातत्याने खूप मोठ्या प्रमाणामध्ये आणि सरकारी सुद्धा या पद्धतीने चळवळ अशी झाली पाहिजे, म्हणजे ग्रामायणाच्या संदर्भात अशा ज्या चळवळी करणारी मंडळी आहे त्यांचा साथ घेत एक नवीन दिशा सुरक्षित विषमुक्त अन्न सेंद्रिय शेतीच्या संदर्भातलं आणि उद्याच्या भविष्याच्या गरजा सुद्धा भागवेल अशा प्रकारच्या तंत्रज्ञानाची निवड करत त्याचं समन्वय साधत आणि असं परिवर्तन घडावं अशी इच्छा या उद्घाटन प्रसंगी मी करतो. आणि ग्रामायणाने हे जे खऱ्या अर्थाने एक चांगलं अभियान राबवण्याचा जो एक प्रयत्न करतायत प्रतिष्ठान त्याला मी माझं सुयश चिंतितो. आणि या पद्धतीने खेडे शहराचे जनक, शहर भोगते खेडे उत्पादक, वळावे खेड्याकडे लोक, ऐशी योजना करावी. खरे नाम निष्काम ही ग्रामसेवा, खरे नाम निष्काम ही ग्रामसेवा करू संपन्न गावा, अशा पद्धतीचं एक ब्रीद या ठिकाणी आपलं केलेलं आहे. कळो हे वळो देह कारी पडू दे, घडू दे प्रभो एवढे गोय, म्हणजे खरे नाम निष्काम ही ग्रामसेवा. आणि या संदर्भातलं माझ्याकडून हे मला कळतं सगळं, असं व्हावं तसं व्हावं, पण मला वळत नाही. ग्रामायणाच्या माध्यमातून हे मला कळलेलं जे आहे हे वळलं पाहिजे आणि मी त्या पद्धतीने प्रयत्नशील राहिलो पाहिजे, तरच बदल होईल. फक्त कळूनही होणार नाही, कार्य केल्याशिवाय मात्र कार्यसिद्धी नाही. आणि म्हणून कार्यसिद्धीसाठी या प्रतिष्ठानला माझ्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद डॉक्टर साहेब. डॉक्टरांनी अतिशय समर्पक पद्धतीने आणि आजच्या माणसाचं द्वंद्व हे डॉक्टरांनी मांडलेलं आहे. महाभारतामध्ये जसं सांगितलं जातं की जानामि धर्मा नचमे प्रवृत्ती, जानामि अधर्मम नचमे निवृत्ती, तर हा जो काही भाग आहे हा आजच्या माणसाच्या मनस्थितीचा भाग आहे. त्याला विज्ञान कळतं, त्याला स्वार्थही कळतो, त्याला प्रश्नही कळतात, त्याला उत्तरही माहीत असतात, परंतु तो अशा पद्धतीने गुरफटलेला आहे की त्याला ह्याच्यातून रस्ता सापडत नाही. हा रस्ता काय असू शकतो बरं? तर डॉक्टरांनी गावगाडा पुस्तकाचा 1915 उल्लेख केला, पण गावगाडा पुस्तकाच्या वाचनापूर्वी दर 1909 गांधीजींनी जे लिहिलेलं पुस्तक आहे हिंद स्वराज, ते जर वाचलं तर या दोन गोष्टींमधलं अंतर आपल्याला कळायला लागतं. आणि हे अंतर काय आहे? तर हे अंतर आहे जीवनदृष्टीचं अंतर. आत्ता आपण लोकसंख्येचा विचार केला आणि लोकसंख्येच्या आवश्यकतेनुसार झाडं, लोकसंख्येच्या आवश्यकतेनुसार पशु,
असा विचार केला. हा जो विचार युरोपातून आपल्याकडे आला हा विचार मानव केंद्री विचार आहे. म्हणजे बोलाय थोडक्यात बोलायचं झाल्यास मानव केंद्री विचारामुळे आजच्या मानवासमोर प्रश्न निर्माण झालेला आहे. आज त्याला हे सांगण्याची वेळ आलेली आहे की अरे बाबा लोक म्हणजे पब्लिक नाही, पब्लिक मध्ये फक्त मनुष्य आहे पण लोक मध्ये पशुधन आहे, लोक मध्ये वृक्षधन आहे, वृक्ष त्याचे सोयरे आहे, पशु त्याचे मित्र आहेत, पक्षी त्याचे मित्र आहेत, नद्या त्याच्याकरता पवित्र आहे, गाय त्याच्याकरता गोमाता आहे, पृथ्वी त्याच्याकरता त्यांनी सांगितलं तशी विष्णुपत्नी आहे. हा जो मनुष्याला केंद्रबिंदू न मानता आणि मनुष्याला निसर्गाचा एक घटक मानून जर विचार केला तर सुपोषणाकरता काहीही अडचण येणार नाही. भूमीचं जे भक्षण झालं ते मनुष्य केंद्रित संस्कृतीच्या विकासामुळे झालं आणि ही मनुष्य केंद्रित व्यवस्था जर निसर्ग केंद्रित झाली आणि निसर्गामध्ये प्रत्येकाचा एक धर्म आहे, धर्म म्हणजे संप्रदाय नाही, धर्म म्हणजे उपासना नाही, तर प्रत्येक व्यक्तीचा असतो तसा प्रत्येक प्राण्याचा एक धर्म आहे आणि या धर्मामध्ये भक्ष भक्षण चालणार आहे पण त्याची गती किती असावी. त्यांनी शब्दप्रयोग वापरला, डॉक्टरांनी सम्यक शब्दप्रयोग वापरला. हा जो सम्यक शब्दप्रयोग गतीला पण लागतो, तर सम्यक गतीने मनुष्य पुढे गेला तर मनुष्य निसर्गाचं पोषण करू शकतो, वसुंधरेचं पोषण करू शकतो, प्राणी मात्रांचं पोषण करू शकतो. गांधीजी म्हणत असत की या जगामध्ये जो जो जन्माला आला त्याच्याकरता खाद्य आहे, त्याच्या गरजा पूर्ण होतील अशी व्यवस्था या निसर्गामध्ये आहे. पण मनुष्य जर गरजेचा विचार न करता, नीडचा विचार न करता ग्रीडचा विचाराने चालायला लागला तर ग्रीड करता एका मनुष्याची भूक भागावी एवढं सुद्धा या जगामध्ये नाही. ग्रीडची व्यवस्था इथे नाही, नीडची व्यवस्था इथे आहे आणि त्या नीडच्या व्यवस्थेने जर मनुष्य चालायला लागला आणि स्वतःला निसर्गापासून अलिप्त समजण्याचा जो समज गेल्या 300 वर्षामध्ये मनुष्य करून राहिला त्या समजातून जर मनुष्य बाहेर आला तर भूमीचं सुपोषण होऊ शकेल. आम्ही भूमीच्या भक्षणाविषयी म्हणत नाही, भूमीच्या इरोजनाविषयी म्हणत नाही, भूमी पाण्याच्या वापराविषयी म्हणत नाही, तर एक सम्यक चक्र नव्या अर्थशास्त्राने सुरू करण्याची एक वेळ आलेली आहे आणि आपल्याला करोनाने अशी वेळ हे केलेले आहे. आपल्या गरजांचा पुनर्विचार करणं ही परिस्थिती आपल्यासमोर करोनाने आणलेली आहे आणि त्याच्यामुळे या परिस्थितीने आपल्याला एक जाणीव पण करून दिलेली आहे की ज्याला आम्ही गरजा गरजा म्हणत होतो त्या खरंच गरजा माणसाच्या गरजा आहेत का, या गरजांशिवाय माणूस जगत नाही आहे हे खरं आहे का. आपण सगळेजण स्वतःला बंदिस्त करून किती दिवस जगून राहिलो, काही आधुनिक सोयींनी आमचं जगणं सुकर केलं पण त्या आधुनिक सोयीचा उपयोग करून आज सुद्धा ग्रामायणचा कार्यक्रम जर आभासी पद्धतीने होत असेल तर त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजीचा नक्कीच वाटा आहे पण विचारांची दिशा बदलवण्याकरता आपण या टेक्नॉलॉजीचा वापर करू. गांधीजी पण ट्रेनमध्ये बसले, रेल्वेमध्ये बसले, गांधीजींनी पण आरोग्याचा विचार केला. या सगळ्या गोष्टींचा विचार वेगळ्या पद्धतीने केला जाऊ शकतो का आणि त्या वेगळ्या पद्धतीमध्ये जिथून आमचं अन्न निर्माण होतो ती भूमी त्या भूमीचं संपोषण करून आपण हे करणार आहोत का. भूमीचं संपोषण करायचं असेल तर त्याच्यावर योग्य मात्रामध्ये वन, योग्य मात्रामध्ये पशुधन, योग्य मात्रामध्ये मनुष्य आणि योग्य स्वभावाचा मनुष्य या सगळ्या गोष्टी असेल तर भूमीचं संपोषण होईल आणि याच भूमीच्या संपोषणानंतर पर्यावरण रक्षणाकरता वेगळं काही करायची गरज भासणार नाही. आणि म्हणून या पद्धतीचा विचार, भारतीय विचार
मला असं वाटतं की आता प्रोफेसर धर्मपालांच्या ला 150 वर्ष येत आहे. तर विवेकानंदांच्या 150 वर्षापासून प्रोफेसर धर्मपालांच्या 150 वर्षापर्यंत स्वामी विवेकानंदांपासून तर गांधीजींपर्यंत आणि गांधीजींपासून तर धर्मपालांपर्यंत आणि धर्मपालांपासून तर हवामानाच्या बदलामध्ये कशी शेती केली पाहिजे हे पूजनीय नानाजी देशमुखांच्या नावाने पोखरासारखी स्कीम जी महाराष्ट्रात सुरू झालेली आहे ह्या बदलत्या दिशेची ही चुणक आहे. अमावस्येनंतर पौर्णिमा येते पण पौर्णिमेनंतरही अमावस्या येऊ शकते. तर जी काही अमावस्या यायची होती ती झाली आणि वैशाख पौर्णिमेनंतर आपण ह्या अभियानाला सुरुवात करत आहे आणि त्या वैशाख पौर्णिमेतल्या गौतम बुद्धासारख्या व्यक्ती ज्यांनी आपल्याला संयम शिकवलं, सम्यक दृष्टी दिली, सम्यक विचार दिला, सम्यक व्यायाम सांगितला, या सगळ्या गोष्टींचं पुनर्जागरण जर केलं तर भूमीचं संपोषण होणार आहे. भूमी आपल्या पुत्रांना मग तो वृक्ष असो, पशु असो, मनुष्य असो, भूकं राहिले राहायला मान्य भूमीला नाही. पण भूमीने आम्हाला जे दिलेलं आहे तेवढं खाऊन आमचं पोट मात्र भरलं पाहिजे. हा जीवन दृष्टिकोन विकसित करण्याच्या दृष्टीने रामायणची रचना आहे. रामायणला तंत्रज्ञान अप्रिय नाही पण रामायणला अध्यात्म शिवाय मनुष्याचा विचार करता येत नाही. आणि अशा या अभियानाच्या उद्घाटनाच्या प्रसंगी संत साहित्याचा अभ्यासक आणि विज्ञानाच्या दृष्टीने सायंटिस्ट अशा माणसाकडून या पूजनाचं झालेलं आहे. प्रश्नावली आपण म्हटलं होतं पण गुगल फॉर्मवर ग्रामायण प्रतिष्ठानमध्ये आपण आपले प्रश्न देऊ शकता. आपल्या प्रश्नांना सगळ्यांना समर्पक उत्तर मिळेल. कदाचित रोज असणारा हा जो 9 दिवसाचा जे ज्ञानसत्र आहे त्याच्यामध्ये आपल्या प्रश्नांची हे होऊ शकते आणि या 9 दिवसाच्या सत्रांमध्ये जर आपल्या प्रश्नांचं उत्तर मिळालं नाही तर ग्रामायण प्रतिष्ठानच्या गुगल फॉर्ममध्ये आपण आपले प्रश्न टाकू शकता. पण आज ज्या तळमळेनी डॉक्टर बोलले त्याच्यामुळे प्रश्नांची भूक भागवता येणार नाही आणि त्याच्यामुळे या ठिकाणी आपल्याला जीवन दृष्टिकोन, विज्ञान आणि पर्यावरणीय विज्ञान, मनुष्याचा संयम या सगळ्या गोष्टीचा एकात्मिक विचार करून हे अभियान आपल्याला पुढे द्यायचं आहे. या दृष्टिकोनातून या अभियानाचं अतिशय योग्य माणसाच्याकडून उद्घाटन झालं असं समजून आपण या दिशेने पुढे जाऊया. डॉक्टरांनी अतिशय आपल्या अमूल्य वेळातून हा वेळ ग्रामायण करता दिला. श्याम आमच्या सोबत 2017 पासूनच लागलेला आहे, प्रयोगही करतो आहे आणि विचारही करतो आहे. असे कृतिशील विचारक या ग्रामायणच्या सोबत जर मोठ्या संख्येत जुळले तर अपेक्षित सामाजिक परिवर्तन करण्यामध्ये ग्रामायणला यश येईल. ग्रामायण हा विचार आहे, ग्रामायण ही संस्थान आहे, त्याच्यामुळे अनेक संस्थेचे विचारक आणि कृतिशील व्यक्ती या ग्रामायणच्या सोबत जोडलेले आहे. या सगळ्यांच्या वाटचालीतून एक सम्यक दर्शनाची निर्मिती, एक सम्यक जीवनाची निर्मिती आणि एक सम्यक विचार याचं प्रसरण व्हावं असं हितेश लक्षात घेऊन मी असं म्हणतो की आज कार्यक्रम प्रश्नांचा कार्यक्रम न होता पण सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळेल एवढं विस्तृत संभाषण जे डॉक्टर निंबाळकरांनी केलेलं आहे त्याची सांगता या अभियानाच्या शेवटपर्यंत निश्चित होईल असा विश्वास आपल्याला देऊन हा कार्यक्रम संपतो आहे असं मी घोषित करतो. नमस्कार. नमस्कार. रामायण घेऊ श्वास हा नवा, रामायण रामायण घेऊ ध्यास हा नवा, रामायण रामायण.